Hello children, we are learning lesson learning letters 1.9 learning letters. तर आपण learning letters हा lesson काय करत आहोत अभ्यासत आहोत. So let's start. In this session we will see next part. या session मध्ये आपण पुढील भाग अभ्यासूया. पहा, see, trace and write the following letters. खाली लक्षात काय करायचे तुम्हाला गिरवायचे आहेत आणि लिहायचे आहे. बघा, फर्स्ट पिक्चर अँड लेटर. बघा, इथे कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर दिलेलं आहे, त्यांचं पिक्चर सुद्धा दिलेलं आहे. बघा, ए फॉर ॲपल, कॅपिटल ए, स्मॉल ए. नाऊ वी विल ट्रेस इट अँड देन राईट. ओके, फर्स्ट ए, कॅपिटल ए, देन स्मॉल ए, A, small A, okay. Then next letter paha, capital A. Asha prakare place karayche, then answer small A. A, A for apple. A. In this way we have to trace letter A. Now we will write here. आपण इथे लिहायचं पण आहे की तुम्हाला तुमच्या बुकवरती होमवर्कमध्ये करायचं आहे. पहा, देन नेक्स्ट पिक्चर, दिस इज द बॅग. बी फॉर बॅग, बी फॉर बॅग. नाउ वी विल ट्रेस इट. बी लेटर, बी फॉर बॅग, कॅपिटल बी, स्मॉल बी. ओके, नेक्स्ट लेटर बी, देन नेक्स्ट आता इथे काय करायचं आपल्याला लेटर काढायचं. ओके, देन नेक्स्ट लेटर सी फॉर कॅट, कॅपिटल सी, स्मॉल सी, सी फॉर कॅट. नाउ वी विल ट्रेस इट. फर्स्ट कॅपिटल सी, देन small c. In this way we have to trace letter C. Now we will write letter C. Okay, then now we will see next letter. Now we will see next letter D for dog, capital D, small d. Now we will trace it. अशा प्रकारे ट्रेस करायचं. पहा, ओके, नेक्स्ट पहा, देन ई फॉर एलिफंट. नाउ वी विल ट्रेस इट. ई फॉर एलिफंट. ओके, now we will write here letter E. Next letter F for fan. So trace it.
तुम्हाला हे लेटर सर्व पेन्सिलच्या साहाय्याने काय करायचे, ट्रेस करायचे आहे. ओके, नेक्स्ट लेटर जी फॉर ग्रेप्स. हियर इज द पिक्चर ऑफ ग्रेप्स. जी फॉर ग्रेप्स. नाउ वी विल ट्रेस लेटर जी. बघा जी, कॅपिटल जी वरच्या थ्री लाईन्समध्ये काढायचं आहे आणि स्मॉल जी खालच्या थ्री लाईन्समध्ये. पहा अशा प्रकारे पहा. बघा कॅपिटल डी वरच्या थ्री लाईन्समध्ये आणि स्मॉल डी पहा वरच्या स्मॉल डी पण वरच्या थ्री लाईनमध्ये. कॅपिटल ई वरच्या थ्री लाईनमध्ये आणि बघा स्मॉल ई टू लाईन्समध्ये. ते एफ वरच्या थ्री लाईन्समध्ये आणि बघा स्मॉल एफ देखील काय करायचं आहे वरच्या थ्री लाईन्समध्ये. इथं तुम्हाला फक्त ट्रेस करायची आहे आणि इथं लेटर काढायची आहे. ओके चिन्ह. सो चिन्ह टेक युअर टुडेज होमवर्क. सॉल्व बुक पेज नंबर 13. तुम्हाला बुक पेज नंबर काय करायचं आहे 13 सोडवायचं आहे. बुकवरती अशा प्रकारे लेटर ट्रेस करायचे आहे आणि इकडे काय करायचे आहे लेटर लिहायची आहे. ओके, थँक्यू.